नमस्ते, मी राजेंद्र कुमार शिंदे, विजन थ्री न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत। पाहूया ठळक घडामोडी। विकास कामांसंदर्भात समोरासमोर चर्चा करण्यास आमच्यासारखा कार्यकर्ता तयार आहे, असे प्रति आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे चिपळूण तालुका अध्यक्ष नितीन तथा अबू ठसाळे यांनी पत्रकार परिषदेत दिले। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेत आमदार भास्कर जाधव यांनी आमदार शेखर निकम यांच्यावर टीका केली होती, त्यावर ठसाळे बोलत होते। परवा सन्माननीय राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब चिपळूणात आले असताना शिवसेनेचे काही लोक ते याच्यात उपस्थित होती। काही एका वड्याने त्यांना सरांबाबतीत टिप्पणी केली। आम्हाला एकच समाधान आहे की उद्धवसाहेब ठाकरे त्या व्यासपीठावर असताना, शिवसेनेचा कार्यक्रम असताना, आमच्या प्रामाणिक आमदाराबद्दल त्यांना चर्चा करणं भाग पडलं ही त्यांनी केलेल्या कार्याची पोच पावती आहे। आणि अशा ठिकाणमध्ये सरांना सगळी जनता ओळखते, त्यामुळे अशा ठिकाणी कोण किती महत्व देईल हे आमच्यापेक्षा तुम्हालाही जास्त माहिती आहे, कारण तुम्ही पण लोकांमध्येच फिरणारे सगळे पत्रकार आहात आणि लोकांमध्ये लोकांच्या सुखदुःखात भाग घेणारे सगळे तुम्ही पत्रकार आहात, त्यामुळं त्या टीकेमुळं आमच्याच आमदारांची प्रसिद्धी वाढल्याचा आम्हाला आनंद आहे। व नलावडे बंधारा जो शहरासाठी पुराच्या प्रतिबंधासाठी आवश्यक होता, त्याचा पाठपुरावा करून त्याची मंजुरी मिळाल्यानंतर आम्ही काल मुख्यमंत्री साहेबांना त्यांचं अभिनंदन करण्यासाठी काल मंत्रालयात गेलो असता स्वतः अजितदादांनी पण हेच मान्य केलं की मी मागच्या सरकारमध्ये असताना मला सरांना जेवढा न्याय देता आला नव्हता तेवढा सरांच्या पाठपुराव्यामुळं मला ह्या सरकारमध्ये न्याय देता आला। त्यामुळे परवाचा जो काय आरोप होता की समोर बसून त्याच्यावर चर्चा करण्याची जी तयारी दाखवली की कुठल्या विकास काम कधी मंजूर झालंय, आघाडी सरकारमध्ये मंजूर झालेली कामं करतात म्हणून जी स्टेजवरून वल्गना केली गेली, त्या संदर्भात आमच्या सरकार कार्यकर्ता कधी समोर बसून चर्चा करायला तयार। बातम्यांचा ओघ असाच चालू राहील। पाहत राहा विजन थ्री न्यूज। धन्यवाद।